मराठा आरक्षण विषय मुंबई न्यायालयात चालवायचा की राज्य सरकारनं स्थापन केलेल्या आयोगासमोर हे 29 मार्च पर्यंत सर्व याचिकाकर्त्यांनी आणि राज्य सरकारनं निर्णय घेऊन मुंबई उच्च न्यायालयाला कळवावं असे आदेश हायकोर्टानं दिलेत. मराठा आरक्षणाबाबतच्या दाखल याचिकांवरती अंतिम सुनावणीला सुरुवात होणार होती, पण मूळ याचिकाकर्ते बाळासाहेब सराटे आणि अजय पारसकर यांनी निवृत्त न्यायाधीश एस बी म्हसे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या कमिशनचा अभ्यास करण्याकरता 17 फेब्रुवारीपर्यंत वेळ द्यावा अशी मागणी केली होती. काही याचिकाकर्त्यांच्या म्हणण्यानुसार मराठा आरक्षण विषय आयोगाकडे पाठवावा आणि जो अहवाल येईल तो हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांना सादर करावा अशी मागणी केली गेली. दरम्यान सरकारच्या वकिलांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा आयोगासमोर चालवावा असं मत व्यक्त केलं. राज्य सरकारचा हा वेळकाढूपणा असल्याचा आरोप काही याचिकाकर्त्यांनी केला. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.